कोल्हापूर शहर मध्यामध्ये जे एमआयएमचे उमेदवार आहेत फारुख शब्दे यांच्या प्रचारार्थ इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. साहेब काय सांगाल आता जे आपण फारुख शब्दे यांच्या प्रचारासाठी रॅलीला सहभागी झालाय, कशा पद्धतीने स्वागत केलं, काय सांगाल? तुम्हाला फक्त चित्र दाखवले तुम्ही की लोकांचा काय प्रतिसाद आहे, मग फक्त ते व्हिडिओ बघून मला असं वाटत नाही की मला काही याच्या बाबतीत प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता आहे. कारण एक म्हण आहे की पिक्चर स्पीक्स फॉर इटसेल्फ, म्हणजे जितके लोक समोर आहे तितकेच लोक मागे आहे. नक्की 100% यावेळी खूप चांगला निकाल येईल आणि सोलापूरमधून MIM पक्षाचे फारुख शाब्दी 200% निवडून येणार. महाराष्ट्रामध्ये MIMचे किती उमेदवार साधारण बघितले आतापर्यंत? आम्ही 10 कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे, काही शिल्लक आहे. यावेळी ओवेसी साहेबांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की आम्ही जास्त ठिकाणावर इलेक्शन लढणार नाही. जे आमचे मजबूत जे स्ट्रॉंग होल्ड झालेले आहे, जिथे चांगले कॅन्डिडेट्स आहे, त्याच ठिकाणावर आम्ही निवडणूक लढणार आहे. तर बहुतेक जे उरलेले सीट्स आहे ते आज संध्याकाळपर्यंत ते फायनल होतील. फारुखभाई साधारण किती मतांनी वगैरे काय निवडून येतील? नाही, मला हे सांगण्याची आवश्यकता नाही किती मतांनी. जे प्रतिसाद लोकांचा मिळत आहे हे गोष्ट नक्की आहे की 1 नंबरवर फारुख शाब्दी राहणार. फारुखभाई काय सांगाल, आपला प्रचारासाठी रॅली जोरदार होते, यामध्ये इम्तियाज जलील देखील आपल्या प्रचारामध्ये सहभागी झाले, काय प्रतिक्रिया आपली? नहीं, ये रैली प्रचार के लिए या शक्ति प्रदर्शन के लिए नहीं है. ये तो मैंने सिर्फ बोला था कि मैं फॉर्म भरने जा रहा हूँ, ये कोई नियोजित कार्यक्रम नहीं है. ये जो देख रहे हैं आप, ये लोगों का प्यार है. लोग अपना आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में सड़कों पर उतरे हैं. मैं इनका बहुत आभारी हूँ और ज़िंदगी भर एहसानमंद रहूँगा. और ऐसी आशा करता हूँ कि ऊपर वाला अगर मौका दे तो मैं इनका एक कर चुका हूँ. हे होते खासदार जलील फारुख शाब्दी होते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा काढण्यात आलेली असून यावेळी JCBच्या माध्यमातून देखील पुष्पवृष्टी यावेळी या रॅलीत करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह चित्र कुमार मोठे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.